हरिओम, माझं नाव रोहनसिंह मसळकर, मी राहायला ठाण्याला आहे आणि सध्या आपल्या संस्थेमध्ये म्हणजे श्री अनिरुद्ध उपासना फाउंडेशनमध्ये सेवाभावी कार्यकर्ता म्हणून बापूंनी मला इथे सेवा करण्याची संधी दिली आहे व त्यासाठी मी खूप खूप अंबज्ञ आहे. माझा हा अनुभव जो मी आता सांगणार आहे तो मुंबईच्या पावसामध्ये मी कशा तऱ्हेने अडकलेलो आणि बापूंनी कसं त्यातनं मला सुखरूप बाहेर काढलं आणि मी व्यवस्थित घरी पोचलो ह्याच्याबद्दलचा अनुभव आहे. 1 जुलै 2019 ही गोष्ट आहे. मी रात्री ऑफिसमधून म्हणजे खारमधून साधारण 1:15-1:30 सुमारास निघालो ट्रेननी जायला आणि त्या रात्री मुंबईमध्ये अतिशय जोराने पाऊस पडला. रात्रभर पाऊस पडत होता आणि तो साधारण पाऊस सुरू झालेला साधारण 9:15 पासून, तर 1:15 सुमारास मी खारवरून निघालो. खार ते दादर मी वेस्टर्न रेल्वेची ट्रेन पकडून व्यवस्थित पोचलो तिकडे. मग दादरहून पुढे जाण्यासाठी मी सेंट्रल रेल्वेची स्लो ट्रेन मला मिळाली आणि ती साधारण 1 सायन ते कुर्लापर्यंत व्यवस्थित गेली. पण हळूहळू पावसाचा जोर वाढत चालला होता आणि मी म्हटलं की मनातल्या मनात म्हणत होतो बापू लवकरात लवकर घरी पोचू द्या, हा पाऊस असाच वाढत गेला तर माहिती नाही पुढे ट्रेन्स वगैरे काय होईल. कारण ट्रेन्स वगैरे ऑलरेडी स्लो झालेल्या मी न्यूज बघत होतो, बाकी आपल्या एम इंडिकेटर ॲपवरती वगैरे लोकांचं हे बघत होतो की बऱ्यापैकी सगळीकडे पाऊस चालू होता. तर कुर्ल्यापर्यंत साधारण ट्रेन व्यवस्थित गेली. कुर्ला स्टेशन सोडल्यानंतर कुर्ला आणि विद्याविहारच्या मध्ये साधारण 1/2 तास ती ट्रेन तिकडेच थांबून होती आणि हळूहळू पावसाचा जोर वाढतच चालला होता. त्याच्यानंतर 1 साधारण 1/2 तास 35 मिनिटात विद्याविहार स्टेशनला पोचलो. पुढे तसंच हळूहळू ती ट्रेन घाटकोपर स्टेशनला गेली. अजून साधारण 20-25 मिनिटं त्याला लागले आणि घाटकोपरच्या पुढे पुढे विक्रोळीला यायला अजून 1 साधारण 40-41 मिनिटं लागले त्या ट्रेनला. आणि विक्रोळीला गेल्यानंतर विक्रोळी स्टेशनला ती ट्रेन थांबून होती आणि अजून 20 मिनिटं झाले, 25 मिनिटं झाले, 1/2 तास झाले, ती ट्रेन निघतच नव्हती. आणि ज्या तऱ्हेने बाहेरनं पावसाचा मला आवाज येत होता त्या तऱ्हेने त्यांनी मला वाटलंच की आता काय खरं नाही, काय विक्रोळीच्या पुढे ट्रेन जाईल असं मला वाटत नाही. विक्रोळी स्टेशनच्या बाहेर रस्त्यावरती मला सगळं पाणी दिसत होतं आणि त्या रस्त्यावरून पाणी हळूहळू स्टेशनमध्ये प्लॅटफॉर्मवरून आतमध्ये येताना पण मला दिसत होतं. विक्रोळी स्टेशनला पण प्लॅटफॉर्मवरती बरेच माणसं उभी होती पण कोणी ट्रेनमध्ये येण्यासाठी तयार नव्हतं, कारण सगळ्यांना माहीत होतं की ट्रेन काय ह्याच्या पुढे जाणारच नाही. तर आता ह्याच्या पुढे काय करायचं म्हणून मी सहज म्हटलं की ओला किंवा उबर आपण बघूया काय मिळतंय का आपल्याला. पण अशा वेळेला आपल्या सगळ्यांना माहीत असेल की हे एकतर हे टॅक्सी जे आहेत त्याचे चार्जेस पण अतिशय जास्त असतात आणि ॲट द सेम टाईम बऱ्याच वेळा ते आपल्याला बुकिंगही होत नाही. मी 10 मिनिटं झाले, 15 मिनिटं झाले मी ओला आणि उबेर मी बुक करायचा प्रयत्न करत होतो पण काय मला कुठचीच कॅब मिळत नव्हती. साधारण 20-25 मिनिटं विक्रोळी स्टेशनला थांबल्यानंतर मग मला एक कॅब बुक झाली आणि ट्रेनमधून उतरण्याच्या अगोदर मी त्या कॅब ड्रायव्हरला फोन करून विचारलं की मी विक्रोळी स्टेशनला आहे, तुम्ही येणार आहात ना नक्की? कारण अशा वेळेला हे कॅब ड्रायव्हर स्वतःहून बुकिंग कॅन्सलही करतात. मग असं झालं असतं की मी ट्रेन सोडून रस्त्यावर थांबलो असतो आणि कॅब पण आली नसती आणि इकडे स्टेशनवर पण मी नसतो. म्हणून मी त्याला फोन करून विचारलं तर त्यांनी मला विचारलं की साहेब आपको किधर जाना है? तर मी त्याला म्हटलं की मुझे थाना जाना है. तर तो म्हणाला ठीक आहे मी आता हो, लेकिन मुझे थोडा टाइम लगेगा, सब जगह पानी है इधर. तर असं करून मी विक्रोळी स्टेशनवरनं बाहेर जाऊन LBS रोडवरती जो स्कायवॉक आहे त्याच्या खाली जाऊन थांबलो. त्याला सांगितलं की आप इधर आना, स्टेशन तक आना नाही अंदर, क्योंकि बहुत पाणी जमा आहे अंदर. तर मी बाहेर जाऊन थांबलो. साधारण अजून 1/2 तास माझा तिकडे गेला. मध्ये मध्ये त्या कॅब ड्रायव्हरला मी सारखा फोन करत होतो तर तो म्हणाला हा साहेब मैं आ रहा हूं लेकिन बहुत पाणी आहे तो थोडा टाइम लग जाएगा लेकिन मैं पक्का आ जाऊंगा. तर असं करत करत मी थांबलो आणि शेवटी ती टॅक्सी आली तिकडे. मी थांबलेलो तिकडे, त्यांनी मला पिकअप केलं. आम्ही तिथून यूटर्न मारून आम्ही LBS रोडनीच पुढे कांजूरमार्ग आणि म्हणजे गांधीनगरहून आम्ही राईट टर्न मारून आम्ही ठाण्याला पुढे जाणार होतो.
तर असं जाताना मला रस्त्यामध्ये बरेच जण मला काही जण चालत जाताना दिसली, काही बसस्टॉपवरती बससाठी म्हणा, टॅक्सीसाठी म्हणा, रिक्षासाठी म्हणा, थांबलेली दिसली तिकडे. तर सहसा आपण असं एवढ्या रात्री, साधारण एक साडेबारा एकची वेळ असेल ती, एवढ्या रात्री आपण कोणाला लिफ्ट देत नाही. पण थोडी हे वेगळी होती, सिच्युएशन वेगळी होती, सगळेजण पावसात अडकलेले. म्हणून जाता जाता एक सहज मी तीन जणांना विचारलं, तीन जण जात होते, त्यांना विचारलं आपको किधर जाना है, तर ते म्हणाले हमें गांधीनगर जाना है, आप छोड सकते है क्या. तर त्यावेळेला काय झालं, म्हणजे बापू जे बुद्धिस्फुरण जात आहेत, सहज मला विचार आला की ह्यांना लिफ्ट द्यावी आपण, एक मदत करण्याची पण भावना आली. आणि कुठून तरी ते बापूंनीच मला बुद्धी दिली की ह्यांना मदत करावी. तर हे तिघ जण येऊन बसले टॅक्सीमध्ये, आम्ही पुढे गेलो गांधीनगरहून, मला राईट टर्न मारायचा होता. आणि हे तिघ म्हणाले हम अभी इधर उतर जाते है, आप एक काम कीजिए राईट मार के रुक जाइए और हम लोग फिर उधर उतर जाएंगे. तर अशा तऱ्हेने आम्ही गांधीनगरला पोचलो. आणि गांधीनगरला आम्हाला त्या जंक्शनला दिसलं की बऱ्यापैकी पाणी झालं होतं. आणि गाडी जाता जाता त्या गाडीच्या दरवाज्यातनं पण आतमध्ये हळूहळू पाणी यायला लागलं. तर ती माणसं म्हणाले की तुम्ही इथे गाडी राईटला टर्न मारा. आणि आम्ही राईट टर्न मारल्यावरती आम्ही उतरतो. आणि राईट मारल्या तिकडे गाडी बंद पडली आमची. आणि गाडी बंद पडल्या आम्ही म्हटलं की म्हणजे ड्रायव्हरच्या व्यतिरिक्त आम्ही अजून चौघे जण होतो. मी त्यांना म्हटलं की आपण जरा धक्का मारूया, थोडं गाडी धक्का मारल्याने कदाचित सुरू होईल. तर असं मी त्यांना बोललो. आणि त्याच्या पुढे ते म्हणाले की अरे नाही नाही, आप मत आइए धक्का मारने के लिए, आपने इतना मदद किया हमको, हम लोग धक्का मार के देंगे, आप बैठिए अंदर. आणि मी त्यांना म्हणणार की अरे नको आपण एकत्र जाऊया, तोपर्यंत ते तिघ सुटकेसरशी ते बाहेर गेले कधी, धक्का मारला कधी, आणि ती गाडी सुरू कधी झाली मला कळलंच नाही. आणि गाडी म्हणजे विदिन एक 10 ते 15 सेकंड धक्क्यामध्ये एवढ्या पाण्यामध्ये ती गाडी सुरू पण झाली. आणि मी वळून त्यांना थँक्स म्हणण्यासाठी किंवा दरवाजा उघडून त्यांच्याशी काही बोलण्याच्या अगोदर ते तिघ कुठे गायब झाले मला कळलंच नाही. कुठे गेले होते ते मला खरंच कळलं नाही. तर ह्याच्या पुढे तसं झालं, पुढे व्यवस्थित आम्ही हायवेवरती लागलो आणि मी व्यवस्थित सुखरूप घरीही पोचलो. साधारण एक 1:30 सुमारास मी घरी सुद्धा आलो. आणि मग घरी आल्यावरती फ्रेश झाल्यानंतर शांतपणे मी बसून विचार करत होतो की एक गोष्ट तिकडे मला तेव्हा लक्षात आली की एवढा वेळ मला तिकडे ती टॅक्सी, मी विक्रोळी स्टेशनला थांबून मी कॅब बुक करायचा प्रयत्न करत होतो, 20-25 मिनटं मला मिळाली नाही. आणि नंतर सडनली मला ती कॅब मिळाली आणि तो माणूसही तयार झाला. तर आपण त्रिविक्रमांच्या 18 वचनामध्ये ऐकलं आहे की मी तुम्हाशी सहाय्य करीन निश्चित. तर हे निश्चित सहाय्य करणार आहेत, पण ते कधी करणार आहेत की जेव्हा ती वेळ उचित असते तेव्हा. तर आधी कदाचित एखादी टॅक्सी मला बुक झाली असती, पण त्या माणसाला जर कळलं असतं की मी ठाण्याला जायचंय, तर त्या माणसाने ते एक टॅक्सी स्वतःहून कॅन्सलही केली असती. पण ही बापूंनी मला त्यावेळेला अशी टॅक्सी बुक करून दिली की त्या टॅक्सीवाल्याला पण नंतर आम्ही जाताना मी गप्पा मारत होतो त्याच्याशी, त्यांना सहज विचारलं की आपको किधर जाना है, तर तो म्हणाला की साहेब आपके बाजू में ही रहता हूं मैं. तर त्यावेळेला ती टॅक्सी मला अशी मिळाली की मी त्याला सांगितलं ठाण्याला जायचंय, आणि म्हणून तो पण म्हणाला की आप कहीं जाइए नहीं, मैं जरूर आऊंगा आपको लेने के लिए. ही बापूंचीच कृपा आहे, बापूंचीच लीला आहे, नक्की मी सांगू शकतो. शेवटी मला फक्त एकच सांगायचंय की आद्यपिपाळ्यांनी आपल्याला अभंगात सांगितलं आहे की पिपा जन्मतो बापूसाठी, त्याचप्रमाणे बापू संपूर्ण जन्मभर तुम्ही तुमच्या सेवेमध्ये आणि भक्तीमध्ये कार्यरत ठेवा. हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ सवित.